हेच ते दोन तळीराम ज्यांना लहान मुलांना मस्करी जबरदस्तीने दारू पासेल. इम्रान फणसोपकर आणि मोहसिन फणसोपकर राजीवाडा पुलाखाली दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला राहणारा हा साईम दरवेश खेळत खेळत दोघांजवळ आला. दारूच्या नशेत झिंगलेल्या या दोघांनी 7 वर्षाच्या साईमला जबरदस्तीनं दारू पाजली. विदेशी बनावटीची कच्ची दारू पाजण्यात आल्यानं साईम लगेच बेशुद्ध पडला. उलटी आणि गरगरू लागल्यानं तात्काळ त्याच्या आईनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. माझा मुलगा आहे ना तिथे काय गेला खेळायला गेला होता काय का माहिती नाही. ते आले तर ह्या का म्हणते की मला बोलते इम्राननी ना बोलते मोहसिननी बोलते दारू बोलते पाजला बोलते मोहसिन बोलते धरायला ना इम्रान बोलते पाजायला बोलते. कच्ची दारू प्यायल्यानं साईम विचित्र वागत होता. त्याच्या पोटात गेलेलं द्रावण जिल्हा रुग्णालयातून तपासण्यासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय. सध्या साईमची प्रकृती स्थिर आहे. सलाईन लावले त्या पद्धतीनं आमची दुसरी जी ट्रीटमेंट असते अँटीबायोटिक म्हणा किंवा इंजेक्शन्स देणं ह्या गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत आणि त्या चालू केल्यानंतर जवळजवळ 4 ते 6 तासानंतर बाळ जो आहे त्याला शुद्ध त्याची हरपलेली शुद्धपणा त्याला शुद्ध मिळाली. या प्रकरणी दोन्ही तळीरामांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून IPC 328/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. लहान मुलाची अवस्था बिकट आहे हे पाहून इम्रान आणि मोहसिन घाबरले. पोलिसांना आपला चेहरा ओळखता येऊ नये म्हणून मोहसिन यांनी मुंडन केलं. मात्र पोलिसांनी रातोरात या तळीरामांना बेड्या ठोकल्या. लहान मुलाला दारू पाडण्याचं कृत्य करणारे हे दोघं सध्या पोलिसांचा पाहुणचार घेत आहेत. प्रणव बोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.